जय हिंद मित्रांनो, मी महेश गुरव, सांगली पोलीस। पोलीस भरती करणारे जे मुलं मुली आहेत हे भरती दिल्यानंतर बऱ्याच वेळेस खचून जातात। याचं कारण असं आहे की दोन दोन तीन तीन वर्ष प्रॅक्टिस करून कुठेतरी एखाद्या मार्कामध्ये बाहेर पडतो आपण। आपल्या सोबत असणारे जे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, हे पुढे निघून जातात, ते भरती होतात। त्यांच्या घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं, त्यांच्या आयुष्याला एक वेगळी टर्निंग पॉईंट मिळालेला असतो, तसं आपलं काहीच नसतं। त्यामुळे बरेच मुलं हे खचून गेलेले असतात। घरातून प्रेशर असतं, बाहेर फिरत असताना मित्र मैत्रिणी नातेवाईक नावं ठेवत असतात, अजून किती भरती करणार आहेस, भरती होणार आहेस का नाही तर तू नात सोडून टा, कुठेतरी कामाला जा 5-10 हजार रुपयाला। आणि आपण बघितलेलं जे वर्दीचं स्वप्न असतं कुठेतरी हे लांब होत चाललेलं असतं, त्यामुळे मुलं जी आहेत ते डिप्रेशनमध्ये जातात। तर माझं एकच सांगायचं आहे मित्रांनो तुम्हाला, एकच सांगायचं मला की डिप्रेशनमध्ये जाऊ नका। हा विचार करा की आपण एक मार्कात बाहेर पडतोय तर एक मार्क एक्स्ट्रा घेऊन आपण भरती कसं होईल, आपण कुठं कमी पडतोय, कशावरती आपल्याला काम केलं पाहिजे, काय केल्यामुळं आपल्याला भरतीला उतरल्यानंतर भीती वाटणार नाही, गॅरंटी राहील। त्यामुळे मित्रांनो ग्राउंडचे जे मार्क आहेत ते हातातले मार्क असतात, त्यामुळे ग्राउंडला चांगलेच मार्क पडले पाहिजेत हे तुम्हाला फिट डोक्यात राहिलं पाहिजे। 5 ते 7 सब्जेक्टवरती पोलीस भरतीचा अभ्यासक्रम असतो। मराठी बुद्धिमत्ता, गणित असेल, जनरल नॉलेज असेल, इतिहास असेल, ज्योग्राफी असेल, साधारण या विषयावरती जास्त फोकस केला पाहिजे तुम्ही। दररोज नवनवीन अपडेट ज्या घडत असतात त्याचे नोट्स काढले पाहिजेत, पेपर वाचले पाहिजेत, न्यूज बघितले पाहिजे, नवीन अपडेट तुम्ही काढले पाहिजेत। खचून न जाता रडायचं नाही तर करून दाखवायचं, लढायचं हे डोक्यात तुमच्या असलं पाहिजे। घरातनं बोलणार साहजिक आहेत पण घरातनं तुमच्यासाठी बोलत असतात, कारण त्यांच्याकडनं त्यांच्याही तुमच्याकडनं खूप काही अपेक्षा असतात। त्यांनाही वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी ही चांगला अभ्यास करून ग्राउंड देऊन भरती व्हावं, पण आपण चांगला अभ्यास करत असतो, चांगलं ग्राउंड पण देतो तरी पण आपण भरती होत नाही। आपलं दुःख हे आपल्याला माहीत असतं परंतु घरच्यांना इतरांना कोणाला माहीत नसतं। पण मित्रांनो इथंच खचून जायचं नाही आहे, कुणाला यश हे पहिल्या ह्याच्यात येत असतं, कुणाला दुसऱ्या ह्याच्यात येतं, कुणाला 5-5, 6-6 भरत्या केलं तरी यश मिळत नाही, तरी पण खचायचं नाही। तुमचं वय आहे ना भरती द्यायचं, एकदा वय गेलं तर परत देऊ शकता का, तर नाही, वय आहे तोपर्यंत भरती ही द्यायचीच, भले होऊ दे न होऊ दे प्रयत्न करत राहणे, प्रयत्नार्थी परमेश्वर आहे। तुम्ही प्रयत्नच नाही केला तर तुम्हाला यश मिळेल का, तर नाहीच। त्यामुळे मित्रांनो खचून जाऊ नका, स्वतःला एकटं करू नका, गुंतून राहा, सारखा अभ्यासात लक्ष द्या, प्रॅक्टिसमध्ये लक्ष द्या, सगळ्यांशी हसत खेळत बोला। जेवढं एकटं राहाल तेवढं एकलकुंड व्हाल, स्वप्नांपासून तुमच्या लांब जाणार तुम्ही। सगळ्यात मिक्स राहा, घरचे बोलतात ना ह्या कानात ऐकायचं ह्या कानात सोडून द्यायचं, बाहेरचे बोलतात ह्या कानानं ऐकायचं ह्या कानानं सोडून द्यायचं, ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याच फक्त घ्यायच्या, आणि तुम्हाला वर्दी मिळवायची ना ते डोक्यात ठेवायचं। ह्या भरतीमध्ये 1-2 मार्कात बाहेर पडलो, पुढच्या भरतीमध्ये 1-2 मार्काने मी कसा जास्त पडून भरती होईल हे डोक्यात ठेवायचं। सांगण्याचं हेच तात्पर्य आहे मित्रांनो की फोकस चांगला ठेवा, बोलणाऱ्यांकडे जास्त लक्ष देऊ नका, स्वतःच्या स्वप्नांकडे जास्त लक्ष द्या। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा। जय हिंद।